आम्हाला बद्दा ना आमचे डोक्यो पाणी नेतू एवढे लांब आम्हाला चालू ना काय ना डोकरी माणसं आलं पाणी ना काही रस्ता ना कसा चालायचा एवढे लांब आम्हाला जाता येईल का ना डोकरी माणसं आलं आम्हाला रस्ता आहे वया पाणी वया आम्हाला चालता नाही काही ना डोकरी माणसाला चालाय नको हिरह्या येतो आंघोळ्या करून जातो गरम पाणी तापवतो नी घरी नेल एवढे लांब नेताना नाही डोक्याव एवढे लांब दोन तास लागतो चालाय उतराय डोकरे माणसाला जवळ ना या आहेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या आदिवासी वाडीतील आजी। त्या दररोज सकाळी एक तास पायी प्रवास करून ओढ्यावर येतात। तिथेच बनवलेल्या चुलीवर पाणी तापून आंघोळ करतात आणि पुन्हा एक तास पायी चालून खडकाळ डोंगर चढत त्यांच्या वाडीवर जातात। हा कष्टप्रद दिनक्रम एकट्या या आजीचाच नाही तर उंबरमाळ तांबडी काजूची वाडी केळीची वाडी आणि खाऊसा वाडीतील शेकडो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या मरण यातना भोगत आहेत। महासत्तेकडे आगेकूच करणाऱ्या 26 जानेवारीला 74वा प्रजासत्ताक दिन आहे। प्रजेची सत्ता असलेल्या या राज्यातील ही प्रजा बांबूला टांगलेल्या झोळीतून खडकाळ पायवाट तुडवत प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ करण्यासाठी जीवघेणा संघर्ष करते कारण गावात रुग्णवाहिका यायला रस्ताच नाही। पावसाळी जर ओढ्याला पाणी आला आणि गरोदर स्त्रीला जर हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर खूप त्रास होतात। त्यानंतर आजारी व्यक्तीसुद्धा आम्हाला झोळे बांधून खांद्यावर न्यावी लागते। कुठलाही मोठा जर आजार झाला तर त्या माणसाचा जागीच मृत्यू होतो, त्यांना दवाखान्यात पण जाता येत नाही। आमच्या इथं भरपूर असे प्रकरणं घडले आहेत की विष खाऊन पण मेलेले आहेत, अर्ध्या रस्त्यातच नेताना ते मरण पावले आहेत। तर आमचा रस्ता आणि आमचं शिक्षण याच्यासाठी आम्हाला रस्ता हा खूप महत्वाचा आहे। आणि आमच्या आजारी पाजारी माणसाला रस्ता तर आम्हाला झोळी बांधून घ्यावं लागतं असे लाकडाला। आणि डिलेवारी बायांची तर परिस्थिती भगवतच ना आम्हाला, आमची पोरं बाळा कसे जातात ना कशी येतात ना आम्ही कशा जातो, आम्ही फाटी भाडा घेऊन येतो तर आम्हाला जाताना अशी रात्र झाली का धडकी भरत अशी नुसती की आम्ही जायचं कसं जंगलात ना जायचं कसं असू, एवढा माझा आहे। रस्ता नसल्याने तालुका मुख्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। याचा दुर्गामी परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर देखील होतो। आमच्याकडे शाळा अंगणवाडी सुविधा नसल्यामुळे आम्हाला 5 ते 6 किलोमीटर पेनपर्यंत शाळेत चालत जावं लागते। डोंगरदरीतून आम्हाला जावं लागते आणि ते आम्हाला आमचे आईबाप्पा सोडायला लागते मोलमजुरी सोडून। तसेच आम्ही पेनपर्यंत शिकत असताना 10वी 12वीपर्यंत शिकत होतो येऊन जाऊन शाळेत 5 ते 6 किलोमीटर। आता काय परिस्थिती आहे? आता शाळा नाही गावात, आता पहिली ते 4वीपर्यंत शाळा आहे गावात, फक्त त्याच्या पुढे शिक्षण आम्हाला पेनमध्ये घ्यावं लागते। पाणी नाही, रस्ता नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, अशा स्थितीत स्वातंत्र्यानंतरही हा आदिवासी समाज खडतर आयुष्य जगत आहे। आदिवासी समाजासाठी निर्माण केला गेलेला पेसा कायदा रायगड जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये लागू करण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे। 75 वर्षांतर सुद्धा आदिवासी समाजाची ही विदारक परिस्थिती इथल्या राज्यकर्त्यांनी जाणून घ्यावी। त्यांच्यासाठी निर्माण केलेले जे कायदे आहेत, पेसा जो कायदा आहे 1996 केंद्राने तो बनवलेला आहे, परंतु 18 वर्ष लागली राज्य सरकारला त्याबद्दल नियम बनवण्यासाठी। परंतु महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 जिल्हे पेसा अंतर्गत येतात, पण रायगडातल्या 180 वाड्या ज्या आहेत त्या पेसा अंतर्गत आलेल्या नाही आहेत। म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर जाणार आहोत आणि पेसा अंतर्गत इथल्या रायगड जिल्ह्यातील 180 वाड्या ज्या आहेत आणि पेण तालुक्यातील हे ज्या 5 वाड्या आहेत
त्यांना पैसांतर सामावून घेण्याची मागणी आम्ही केलेली आहे. यांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. जर या सगळ्या आदिवासी समाज बांधवांना त्यांचे राजकीय अधिकार मिळाले तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अधिकार ते स्वतःहून प्राप्त करतील. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज निर्वासितांचे जीवन जगत असून 26 जानेवारी पर्यंत त्यांच्या या समस्यांवर उपाय न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलाय. स्वतंत्र भारतामध्ये रेफ्युजींसारखे जगणं हे या आदिवासींचं आहे. मी रेफ्युजी हे जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. याचं कारण असं आहे की ह्या वाड्यातील आदिवासींनी जे माझ्या आजूबाजूला आहेत आजी आजोबा त्यांनी आजपर्यंत म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावू नये हे शासनकर्त्यांच्या साठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हीच परिस्थिती फक्त इथेच नाही तर रायगड जिल्ह्यात सर्वत्र आहे. मागच्या महिन्यात रायगडच्या पालकमंत्र्यांनी जनता दरबार भरवला. त्या जनता दरबारमध्ये त्यांना ह्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्या. अधिकाऱ्यांनी तिथे मानं हलवली परंतु आजपर्यंत एकही कागद इकडचा तिकडा झालेला नाही. त्यामुळे कालच आम्ही पंचायत समितीवर मोर्चा नेला आहे आणि शेवटचा अल्टिमेटम हे दिलं आहे की आम्ही झेंडा फडकवू देणार नाही पुढच्या 13 दिवसात जर तुम्ही ह्या आदिवासी वाड्यांचा प्रश्न मार्गी लावले नाहीत तर. दुर्लक्षित असलेल्या या आदिवासी वाड्यातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करत आहेत. त्यांच्या या समस्यांवर आम्ही पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोल यांना विचारणा केली असता ते म्हणाले, स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी येथील नागरिकांनी गट ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मागणी अर्ज देणे गरजेचे आहे. यावर ग्रामसभेत ठराव होऊन तो पंचायत समितीला द्यावा. त्यानंतर जिल्हा परिषद तो ठराव आयुक्तांकडे पाठवेल. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होईल. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी प्रश्न सोडवला जाणार असून सदर वाडीतील रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. सव्वीस जानेवारी या दिवशी देश 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. पण याच वेळी आदिवासी प्रजेला मात्र झोळीतून दवाखान्यात जावे लागत आहे. हीच प्रजेची सत्ता आहे का असा संतप्त सवाल आदिवासी जनता उपस्थित करत आहे. धम्मशील सावंत, मॅक्स महाराष्ट्र, रायगड. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये आपण या ठिकाणी डोंगर कड्या कपारीची वाट आपण या ठिकाणी चालून पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांची आपण परिस्थिती जाणून घेतली तर या ठिकाणी शाळा, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत मूलभूत नागरी सुविधा यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मतदानाचा हक्क आणि अधिकार देखील यांना मिळालेला नाही. माळरान पठारातून काट्याकुट्यातून वाट चालत यांना पायाला रक्तबंभाळ व्हावे अशी परिस्थिती दगडगोट्यांमुळे या ठिकाणी होते. रस्ता या ठिकाणी नाही त्यामुळे विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. शासनानं आणि सरकारनं आमच्या ज्या मूलभूत आणि प्राथमिक गरजा आहेत त्यांची पूर्तता करावी आणि आम्हालाही माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी अशी मागणी आणि आक्रोश येथील ग्रामस्थ करताना दिसत आहेत. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.